लातूर जिल्ह्यामध्ये आज 25 जुलैपासून मात्र पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी होणार आहे, कारण की यामध्ये आता विवाह सोहळ्यावर देखील बंदी घालण्यात येणार असून किरकोळ दुकानं देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कारण की जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी शुक्रवारी काढलेल्या नव्या आदेशात दिले आहेत। तसेच संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून विवाह सोहळे स्वागत समारंभाला बंदी आणि तसेच केवळ नोंदणी विवाह करता येणार आहे। तसेच नियमाचे उल्लंघन करून लग्नाची बेडी ठरविण्यात बेत आखणाऱ्या विरुद्ध बेड्या पडण्याची शक्यता आहे। कारण की देश आणि राज्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर विवाह सोहळ्यांना 50 नातेवाईकांना उपस्थिती परवानगी देण्यात आलेली होती, परंतु काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन होत आहे आणि अधिक लोक एकत्र येत असल्यामुळे संसर्ग वाढण्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे जिल्हांतर्गत घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयात विवाह सोहळ्यांची परवानगी नाही। तसेच भाजीपाला फळे विक्री ठोक किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे। तसेच शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत भाजीपाला फळ विक्री सुरू राहतील, त्यानंतर 31 जुलैपर्यंत बंदच राहणार आहे। तसेच किरकोळ केवळ ठोक विक्रेते 12 वाजेपर्यंत व्यवहार करतील। तसेच किरकोळ किराणा दुकाने मात्र बंद राहतील, परंतु त्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत दुकान न उघडता घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येऊ शकणार आहे। तसेच सर्व खासगी सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सा नेहमीप्रमाणे नियोजित वेळेनुसार सुरू राहतील। तसेच वर्तमानपत्राचे वितरण सकाळी 7 ते 9 या काळ वेळेमध्ये करता येईल। तसेच पाणी पुरवठा टँकरला नियमानुसार परवानगी असेल।